आमच्या हॉटेलची स्पेशालिटी आहे गावठी चिकन आणि सी फूड जास्त, म्हणजे कोलंबी, पॉपलेट, बोंबील, रावस, सुरमय ह्याच्यासाठी आमच्या इथे लोकं जास्त येतात जेवायला, आणि तांदळाची भाकरी आणि मासली जास्त करून आम्ही शक्यतो भाईंदरवर ताजी मासली आणतो आणि भाईंदरवरच आणतो ताजी मासली, नेहमीच्या नेहमी आणतो, थोडी आणतो पण नेहमी आणतो, आणि मसाले आम्ही घरात स्वतः बनवतो ओरिजिनल तेच वापरतो त्याच्यामध्ये, जास्त लसणाचं प्रमाण जास्त, कोथिंबीर, गरम मसाला, सुकं खोबरं ह्याचं प्रमाण जास्त, आम्ही स्वतः जाऊन मार्केटमध्ये जाऊन ओरिजिनल तांदूळ बासमती तांदूळ वापरतो ते घेऊन येतो आणि आम्ही पण तेच खातो आणि कस्टमरला सुद्धा तेच देतो. या हॉटेलची सुरुवात आमच्या सासूबाईंनी केली आणि आज या हॉटेलला 30 वर्ष पूर्ण होते. आमच्या सासऱ्याने चिकन आम्हाला शिकवली बनवायला आणि सासूबाईंनी आम्हाला भाकऱ्या बनवायला शिकवल्या, आणि दुसऱ्या हॉटेलसारखं आम्ही काहीच बनवत नाही, सोडा नाही, कलर नाही, काहीच नाही, फक्त आपले मसाले ओरिजिनल, बाकी काहीच वापरत नाही. हे जे मसाले आहेत मच्छीचे मसाले, चिकनचे मसाले आम्ही घरात बनवतो, कस्टमर आवडतात ते मसाले एक एक 2-2 किलो पण घेऊन जातात, पण आता आम्ही ते पण बंद केलं का ते सुद्धा आम्ही नेतो तर तुमच्यासारखी टेस्ट लागत नाही आमच्याकडे.